पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सोमवारी मध्यरात्री ईडीने अटक केली. सुमारे 12 तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या कुठल्याही प्रश्नांचं उत्तर त्यांनी समाधानकारक न दिल्यामुळे ईडीने देशमुखांना आपल्या ताब्यात घेतलं. नागपुरातील सिव्हिल लाईनच्या सीपीडब्ल्यूडी कॉलनीत सिलेंडरच्या गॅसचा भडका उडाल्याने एका 13 वर्षीय मुलाचा भाजल्याने मृत्यू झाला तर मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात मुलाची आजी गंभीर जखमी झाली. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरातील वातावरण शोकाकुल झालं आहे. सोमवारी सीबीआयच्या पथकांनी आयडीबीआय बँकेला तब्बल 63 कोटींचा गंड घालणाऱ्या टॉपवर्थ स्टील अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालकांवर मुंबई, नागपूर व दुर्ग सहित तब्बल 9 ठिकाणांवर एकाच वेळी छापेमारी केली. कोराडी पॉवर प्लांट कॉम्प्लेक्समध्ये एनर्जी एज्युकेशन पार्क साकारण्यात येणार असून त्यातून लोकांना वीज कशी निर्माण केली जाते याची माहिती दिली जाणार आहे. यासोबतच वीज बचतीचा संदेशही दिला जाणार आहे. राज्य सरकारने मदत जाहीर केली मात्र दिवाळीच्या 2 दिवस आधीपर्यंत ती रक्कम शेतकऱ्यांच्या बँकेत जमा न केल्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर भारतीय जनता पक्षाने प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. तसेच राज्याचे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांच्या नेतृत्वाखाली हे निदर्शने करण्यात आले. वाटून फोटो काढण्यासाठी समोर 5,000 रुपये दिली पाहिजे सगळ्या आदिवासीची मागणी आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथे रानडुकराची शिकार करताना विहिरीत पडून मादा बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील पेंच, करांडला, मोगर कसा या वन्यजीव पर्यटन स्थळांकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले. कोरोनाचा प्रभाव कमी होण्यासोबतच सर्व प्रकारच्या निर्बंधातून दिलासा दिला जात असतानाच दुसरीकडे 8वीपासून शाळा महाविद्यालयेही सुरू झाली आहेत. आता 1 इयत्तेपासून शाळा सुरू करण्याची तयारी शासनाकडून सुरू झाली आहे. अमरावती येथील रघुवीर मिठाई प्रतिष्ठानाने तब्बल 11,000 रुपये किलो सोन्याचा मुलामा असलेली सुवर्ण कलश मिठाई तयार केली असून ती घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गर्दी होत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळीनिमित्त मिठाई खरेदी करायला अमरावतीतील प्रसिद्ध रघुवीर, फक्त अमरावतीतच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या अमरावती येथील रघुवीर या दुकानामध्ये मी मिठाई खरेदी करायला आलो. आज यावर्षी नवीन मिठाई बघत असताना मला सुवर्ण कलश या मिठाई नवीन बनलेली इथे दिसली. त्याचा रेट विचारला असता ते 11,000 रुपये किलो त्यांनी सांगितला. 11,000 रुपये किलो म्हटल्यानंतर विशेष काय असं विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की याला 99% शुद्धता असलेलं सुवर्णाचं वर्क लावून ही मिठाई विथ केशर बनवण्यात आलेली आहे. मी डॉक्टर असल्यामुळे मला सुवर्णाचे सर्व प्रकारचे फायदे माहिती आहेत. त्याने आपली प्रतिकार शक्ती वाढते आणि त्याचप्रमाणे मेंदूसुद्धा चांगला तल्लख होतो. त्यामुळे फक्त सुवर्ण आणि मिठाई हा दुग्ध शर्करा योग आणण्याच्या निमित्ताने महाग जरी असली तरी थोड्या प्रमाणात मी घरी ही मिठाई घेऊन जाणार आणि आपल्या परिवारांचंही प्रतिकार शक्ती वाढवणार. ज्याप्रमाणे मी ही मिठाई खरेदी करून घरी घेऊन जाणार आहे त्याचप्रमाणे आपण सर्वांनीसुद्धा ही खरेदी करावी, आपल्या घरात घेऊन जावी, त्याचप्रमाणे आपली प्रतिकार शक्ती वाढवावी. आमदार कृष्णा खोपडे यांनी अनिल देशमुख यांच्या अटकेवर वक्तव्य देताना म्हटले की जे घडतंय ते फक्त नियमांचे पालन करून केलं जात आहे, त्यात कारवाई करणाऱ्या एजन्सीज या कोणाच्याही दबावात कार्य करू शकत नाही हे नवाब मलिक आणि संजय राऊत यांना कळायला हवं. अनिल देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सिनियर नेते आहे, राज्याचे गृहमंत्री आहे आणि ज्यावेळेस त्यांच्यावर परमवीर सिंगांनी जेव्हा आरोप लावले, अगर त्याच वेळेस त्यांनी अगर खुलासा केला असता ईडीसमोर त्याच वेळेस ते गेले असते तर शायद ही बाब आतापर्यंत हे संपलंही असतं. परंतु लगातार 4 महिने ते
फरार राहिले, हे राज्याचं दुर्भाग्य आहे का गृहमंत्री फरार होते, मग त्यांनी हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल असा सगळीकडे त्यांनी प्रयत्न केला, परंतु त्यांना कुठेही यश मिळालं नाही। काल रात्री ते ईडीपुढे पुन्हा पेश झाले आणि जी काही नियमाप्रमाणे प्रक्रिया असेल ते होईल, परंतु राज्यामध्ये जेव्हा 2 वर्षापासून ही आघाडी सरकार आली आहे, एकूण एक मंत्री या भ्रष्टाचाराच्या लपेट्यामध्ये धीरे धीरे येत आहे। विकासाच्या नावावर ही सरकार जिरो ठरली आहे, कसल्याही प्रकारचे कामं या राज्यामध्ये होत नाही आहे, आणि संपूर्णपणे तुम्ही पाहिलं असेल तर हे सरकार सगळ्या क्षेत्रामध्ये फेल ठरली आहे आणि भ्रष्टाचारामध्ये खंडणीमध्ये हे पहिल्या नंबरवर आली आहे। आणि म्हणून ज्या प्रकारे या राज्यामध्ये रोज काही ना काही भानगडी सुरू आहे, आणि आज अनिल देशमुख साहेबावर जी कारवाई झाली आहे, आज त्यांना कोर्टात पेश करेल, जी काही प्रोसिजर असेल, जी काही नियमाप्रमाणे असेल ते निश्चित स्वरूपात कारवाई होईल, आणि त्यांच्या अगर सत्य असेल तर ते बाहेर येईल, काही चुका केल्या असेल तर त्यांना सजा होईल। वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उन्मेष पाटलांवर घणाघाती टीका करत त्यांची चांगलीच कानउघडणी केली। उन्मेष पाटील आपली लायकी ओळखून रहा हा बाप होता म्हणून तू निवडून आलास, असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी उन्मेष पाटलांवर जोरदार हल्ला बोल केला। किती बोलत राहिले तर यांना शेतकऱ्याच्या बाबतीत किती कळवळा आहे मला माहित आहे। त्याने आज सांगितलं म्हणजे गुलाबराव पाटील विरोधात होते तेव्हा शिंगाडा मोर्चा काढत होते, बरोबर आहे? आता का माहिती आता तुम्ही काढा। केव्हा काढला मोर्चा? जेव्हा आम्ही सर्क्युलर पास केलं तेव्हा सांगितलं, जळगाव जिल्हा वगळला, आम्ही लगेच 4 वाजता फतवा काढला, मी कॅबिनेट मध्ये सांगितलं, तर आजच्या आज सर्क्युलर काढला नाही तर मी मुंबईतून जळगावला जाणार नाही। आम्ही मुख्यमंत्र्याला दोघ जण भेटलो, नाव यादीत आणलं, नादी दुसरं नाव यादीत आलं नाही, तहसील ऑफिस मधून पैसे वाटपाला आजपासून सुरुवात झालेली आहे। उन्मेष पाटील, तुझ्या नावावर शेती असेल पठ्या तर पैसे घेतो नको आमचे, महाविकास आघाडीचे पैसे आज मावशील तर विचार कर। आज त्या मोर्चामध्ये सांगितलं म्हणजे यांनी 1 रुपया दिला नाही। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडी तर्फे झालेली अटक ही अतिशय दुर्दैवी घटना असून कायद्याला व नीतिमत्तेला धरून नाही, असे मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केलं। त्या लोकांसमोर आला ते मुद्दाम केले जाते का चुकीला
आचार्य तुषार भोसले यांनी अनिल देशमुखांच्या अटकेवर निशाणा साधला असून ज्यांच्या कार्यकाळात पालघर मध्ये आमच्या भगवाधारी साधूंची मध्यरात्री ठेचून हत्या करण्यात आली होती त्या तत्कालीन गृहमंत्र्यालाही मध्यरात्रीच अटक झाली. भगवान के घर सबका हिसाब होता है असेही ते म्हणाले. ज्यांच्या कार्यकाळात पालघर मध्ये आमच्या निष्पाप भगवाधारी साधूंची ठेचून हत्या करण्यात आली त्याच तत्कालीन गृहमंत्र्याला आधी राजीनामा द्यावा लागला आणि आता मध्यरात्रीच त्यांना अटक करण्यात आली. भगवान के घर सबका हिसाब होता है. ठाकरे सरकारला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. लखीमपूर इथल्या घटनेत शहीद झालेले शेतकऱ्यांचे अस्थि कलश बीड मध्ये दाखल झाले असून संयुक्त किसान मोर्चाच्या माध्यमातून हे अस्थि कलश राज्यभरातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले जात आहे. जवळपास एकूण 6 ते 7 जिल्ह्याचा प्रवास करत ही यात्रा आज आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आलेली आहे. या यात्रेचा समारोप हा दिनांक 18 डिसेंबर रोजी भारताची आर्थिक राजधानी किंवा ज्या शहराला एक स्वातंत्र्य लढ्याचं खूप मोठं वलय मिळालेलं आहे ते शहर म्हणजे मुख्यतः मुंबई. या मुंबई शहरामध्ये संयुक्त किसान मोर्चाच्या अस्थिकलशाचं विसर्जन आझाद मैदानला एक मोठी सभा होईल आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या मातीमध्ये भूमीमध्ये या अस्थिकलशात. सांगली शहर आणि ग्रामीण भागातील मृत्यूचे सापळे बनलेले रस्ते खड्डे मुक्त करा या मागणीसाठी राष्ट्र विकास सेना गेली महिना झाला वेगवेगळ्या माध्यमातून मोर्चे निदर्शने करूनही केली होती. मात्र यांची दखल न घेतल्याने आक्रमक होऊन राष्ट्र विकास सेनेच्या वतीने मंगळवारी पहाटे 6 वाजता रस्ते खड्डे मुक्त होण्यासाठी राष्ट्र विकास सेनेने अनोखे आंदोलन केले. या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे करायचं काय? राष्ट्र विकास सेनेचा हम सब एक है. या भ्रष्ट प्रशासनाचं करायचं काय? हम सब एक है. राष्ट्र विकास सेनेचा लक्षात घ्या. राष्ट्र विकास सेनेच्या वतीनं अनेक प्रकारची आंदोलनं केलेली आहेत, निदर्शने केलेली आहेत महापालिकेच्या समोर, जिल्हा परिषदेच्या समोर. तरी सुद्धा शासनानं प्रशासनानं कुठलीही दखल घेतली नाही. सांगली जिल्ह्यात अक्षरशः रस्ते त्याच्यावरती पडलेले जे खड्डे आहेत मृत्यूचे सापळे बनलेले आहेत. ग्रामीण भागातून शहराच्या ठिकाणी येण्यासाठी लोकांना खडतर प्रवास करावा लागत आहे. आपला भाजीपाला शहराच्या ठिकाणी घेऊन जावा लागतो. एखाद्या मायमाऊल्या गरोदर असतात त्यांना अँब्युलन्समधून शहराच्या ठिकाणी घेऊन जावं लागतं. हॉस्पिटलचा एखादा मेजर प्रॉब्लेम असतो, गाड्यांना खडतर प्रवास करून शहराच्या ठिकाणी जावं लागतं. अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत. राष्ट्र विकास सेनेच्या वतीनं अनेक आंदोलन मोर्चे करून सुद्धा कुठलीही प्रशासनानं दखल घेतली नाही. म्हणून सांगली जिल्ह्यातल्या नागरिकांचा जो खडतर प्रवास आहे हा रस्त्यावरच्या खड्ड्यांचा त्यांचा प्रवास आहे. म्हणून एक लक्षवेधी प्रशासनाला जाग येण्यासाठी, सरकारला जाग येण्यासाठी आणि तात्काळ महापालिकेला सांगली जिल्ह्यातल्या व जिल्हा परिषदला जाग येण्यासाठी आम्ही हे या ठिकाणी दिवाळीची पहिली आंघोळ या ठिकाणी केलेली आहे. आता तर सरकार जागे होईल का आणि सांगली जिल्ह्यातील नागरिकांना सुस्थितीत रस्ते मिळणार का? महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी धुळे येथील काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ईडीच्या धोरणावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की राज्यात ज्या पद्धतीने ईडीच्या कारवाया सुरू आहेत त्या बघता बँकेच्या निवडणुकांमध्ये 2 डायरेक्टरच्या विरोधात चौकशी लावण्यात येईल. आमच्या बँकेच्या निवडणुका झाल्या, तुम्हाला काय सांगू? बँकेच्या निवडणुकांमध्ये आमचे 2 डायरेक्टर होते त्यांच्यावर पण ईडी लावली. आणि उद्या समजा जर एखाद्या ग्राम पंचायत मध्ये जर ईडी आली ना तर हे तुम्हाला जिओ ही आणि जिओ काय ईडीला ईडी सीडी सगळ्या गोष्टी सगळा काँग्रेस सगळं काही करून बघत. नाहूर रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवाशांनी टीसीला बेदम चोप दिल्याची घटना समोर आली आहे. प्रवाशांचा असा आरोप आहे की टीसी तिकीट तपासत असताना एका प्रवासाचा पाठलाग करत होता, तर आपल्याकडे तिकीट नसल्यामुळे त्या प्रवाशाने थेट 5 चारी पुलावरून उडी मारली. यात तो गंभीर जखमी झाला, त्यामुळे प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला. तुम्ही
राजकंटकांनी कसारे गावातील आरक्षित सरपंच यांच्या गळ्यामध्ये चपलाचे हार घालत त्यांची थट्टा करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ऑल इंडिया दलित पॅन्थर संघटनेतर्फे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ केदार यांच्या नेतृत्वात तहसील कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. तालुक्यातील कसारा गावामध्ये स्वातंत्र्याच्या कालावधी पासून ते आतापर्यंत त्या ठिकाणी एससी राखीव ग्रामपंचायत झाली नाही. पहिल्यांदा या वर्षी एससी राखीव ग्रामपंचायत झाली. महेश बोराडे नामक बौद्ध सरपंच त्या ठिकाणी बसले. बौद्धांचा सरपंच आम्हाला आदेश देणार का? जातीवादी शिवीगाळ करून त्या ग्रामपंचायत मधली जी महिला ग्रामपंचायत सदस्य तिचा नवरा आजपर्यंत कारभार हाकत होता त्यांना असणारे या बौद्ध सरपंचाला रस्त्यामध्ये अडवलं. त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ आणि बहीण होती. यांच्या गळ्यामध्ये चपलाचा हार त्यांनी घातला आणि त्यांना असणारं शिवीगाळ करत तुमचा असणारा सत्कार सरपंच पदाचा असाच झाला पाहिजे अशी असणारी भूमिका त्यांनी मांडली. या महाराष्ट्रामध्ये 75 वर्षांच्या नंतर सुद्धा अनुसूचित जाती जमातीचा माणूस म्हणून आम्ही स्वतंत्र आहोत की नाही हा प्रश्न विचारण्यासाठी मी या ठिकाणी आलोय. आजही 80 वर्षानंतर 75 वर्षानंतर इथला जातीवाद संपला नाही. त्यांनी 70 वर्ष सत्ता फुलेशाहू आंबेडकरांच्या नावाने उपभोगली. त्यांनी या महाराष्ट्रातला जातीवाद सुद्धा घालवला नाही. या असणारं दुर्दैव आहे. या तक्रार घेऊन पोलीस स्टेशनला ज्यावेळेस हा बौद्ध सरपंच जातो त्यावेळेस 5 तास पोलीस स्टेशनमध्ये बसवलं जातं. ॲट्रॉसिटी ॲक्टचा गुन्हा दाखल करून घेतला जात नाही. परत 5 तासांनी ज्यावेळेस गुन्हा दाखल होतो आयुष्यात एकही चोरी न केलेला आयुष्यात एकही एनसी नसलेला हा बौद्ध सरपंच 5 तास पोलीस स्टेशनला बसला आणि जशी ॲट्रॉसिटी ॲक्टचा गुन्हा दाखल झाला दुसऱ्या मिनिटाला त्याच्यावरती त्याच्या बहिणीवरती 2 तोळे सोनं चोरलं आणि विनयभंग केला म्हणून दरोडा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. कोणता दरोडेखोर या महाराष्ट्रातला 5 तास मी चोरी केली आलाय म्हणून पोलीस स्टेशनला बसून राहील हे उत्तर असणार स्थानिक एसपीने आम्हाला दिलं पाहिजे. ॲट्रॉसिटी ॲक्टचा गुन्हा दाखल केला की दरोडा काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आणि म्हणून संविधानिक पद जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मताचा अधिकार दिला भारतीय म्हणून या ठिकाणी नागरिकत्व बहाल केलं आणि या ठिकाणी संविधानाच्या बळावरती पदसिद्ध हक्क दिला तो म्हणजे सरपंच. आणि सरपंचाच्या गळ्यात चपलेचा हार घातला तर राष्ट्रपतीच्या गळ्यात उद्या चपलेचा हार घातला तर हा देशद्रोह होणार नाही का? म्हणून हा देशद्रोह आहे. या असणाऱ्या चपलेचा हार घातलेल्या हरामखोरावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी. दीपावली सणाची सुरुवात ही वसुबारस पासून होते. या वसुबारसच्या दिवशी येवल्यातील महिलांनी गोमातेची तसेच वासराची पूजा करून नैवेद्य खाऊ घातला. आज वसुबारस आजपासून दिवाळीचा सण सुरू झालाय. वसुबारस म्हणजे आज गायीची आणि वासराची पूजा केल्या जाते. तिला नैवेद्य खाऊ घातला जातो आणि हे नैवेद्य केल्यामुळे उपवास केल्यामुळे मुलांना उदंड आयुष्य आरोग्य लाभते. याच्यानंतर 5 दिवस दिवाळीचे आहे लक्ष्मीपूजन बलिप्रतिपदा आणि भाऊ पाडवा आणि भाऊबीज असे दिवाळीचे 5 प्रकारे दिवस साजरे केले जातात. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यातील झेंडू उत्पादक शेतकऱ्यांची फुले तोडण्याची लगबग सुरू आहे. तसेच व्यापाऱ्यांकडूनही या झेंडूच्या फुलांना योग्य भाव मिळत आहे. मात्र यावर्षी खराब बियाणे व खराब वातावरणामुळे फुलांचे उत्पादन घटल्याने शेतकरी अडचणीत सापडला असून हवालदिल झाला आहे. दसरा पण चांगला भाव 30 ते 35 रुपये भाव समाधानकारक भेटला आणि दिवाळी पण 40 रुपये समाधानकारक भाव भेटला. पण बियाणात यावर्षी भेसळ झाल्यामुळं उत्पन्नात घट झालेली आहे. नाही बियाणात भेसळ असल्यामुळं उत्पन्नात घट झाली. भाव जरी चांगली समाधानकारक जरी भेटले पण उत्पन्न ज्या स्थितीत पाहिजे होतं त्या स्थितीत भेटलेलं नाही. म्हणजे भावातून समाधानकारक परिस्थिती आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी थोडी चांगली परिस्थिती. बियाणात भेसळ असल्यामुळं झेंडूची पूर्णपूर वाढ नाही झाल्यामुळं उत्पादन कमी येऊन उत्पादन खर्च बी चांगल्या स्थितीत न भेटल्यामुळं उत्पादन खर्च पण शेतकऱ्याचा निघला नाही. भावातून समाधानकारक परिस्थिती आहे.
तर आज महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच. उद्या भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.